महापालिकेच्या जलतरण तलावात पोहण्याचा अधिकार केवळ पुणेकर नागरिकांचाच आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. पुण्याच्या जलतरण तलावात पोहणं, मनसोक्त मजा करणं हा आणखीही कोणाचा तरी जन्मसिद्ध अधिकार आहे. मैं चाहे ये करूं, मैं चाहे वो करूं, मैं चाहे यहां जाऊं, मैं चाहे वहां जाऊं, मेरी मर्जी. खरे बाबा, तुला काय करायचं ते कर, तुझी मर्जी. तुला इथं रोकणार तरी कोण आणि तेही का? इथं पोहण्यासाठी तुला तिकीट काढण्याची आवश्यकता नाही. इतरांप्रमाणे स्विमिंग कॉस्ट्युम घालण्याची गरज नाही. जीव रक्षक तर तुझ्यापासून चार हात दूरच बरे. तुझी वेळ झाली की तू येणार आणि पाण्यात मनसोक्त पोहणार. या शाहू तलावाचा तू अधिकृत मेंबरच झाला म्हणायचं. तर अशा आहेत या माकड महाशयांच्या मनुष्य लीला. उन्हाळा चांगलाच तापलाय, पारा 40 वर गेलाय, अशा वेळी अंगाची लाही लाही होत असताना या पुणेकर प्राण्याला पाण्यात उतरून गारवा घ्यावासा वाटला. शाह उद्यान परिसरात अनेक झाडं आहेत. त्या झाडांवर माकडांची एक टोळी हुंदडत असते. त्यातलंच एक माकड दुपार झाली की पाण्यात उतरतं आणि पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतं. 1 ते 1.5 दरम्यान जेव्हा तलावामध्ये कोण नसतं तेव्हा येऊन ते पोहून जातात. कसं आहे, जसं माणसांना आता उन्हामुळे त्रास होतो तसं प्राण्यांना बी त्याचा त्रास होतो, तर ते थोडा गारवा भेटावा त्या निमित्ताने माकडं पाण्यात येऊन पोहून जातात. पाण्यात मनसोक्त पोहायचं, लहान मुलांना तरंगण्यासाठी असलेल्या रबर पॅडसोबत खेळायचं, पोहून झाल्यावर तलावाच्या काठावर बसकन मांडायची, संपूर्ण ओलं अंग छानपैकी झटकायचं आणि मग झाडाकडे प्रस्थान ठेवायचं, असा या माकडाचा कार्यक्रम असतो. नीत आलं ना की आम्ही काय करतो, पब्लिकला साईडला काढतो, मग त्याला स्विमिंग करायला लावतो आम्ही, नाही का, त्याचं मन मस्त बरसतं. मग ते स्विमिंग झालं ते निघून जातं, पण काल पब्लिक पण एन्जॉय करत होतं त्यांच्यावर. माकड बघितलं माणसं नाही का, पण त्यांच्यावर स्विमिंग करायचं म्हणलं की भाग्य लागतं. माणसं सारखाच आनंद घेत होता, पार ट्यूब घेऊन, पॅड घेऊन, जसं माणसं पोरं घेऊन पोहतात ते पॅड बीड घेऊन, तसं तोही त्याच्यावर बसून खूप पोहत होता. इकडे तिकडे खूप आनंदच घेत होता, मस्त आंघोळ बिंगोळ असं डोक्यावर करून विरून सगळं मस्त एन्जॉय करत होता. यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत 3 ते 4 वेळा या माकडानं जलतरण तलावात हजेरी लावली आहे. त्याला इथं पोहताना बघणं हा देखील एक छान आनंद असतो. फक्त काळजी एकाच गोष्टीची आहे, ती म्हणजे शहरात पोहणाऱ्या माकडांची संख्या वाढली तर महापालिकेला त्यांच्यासाठी ठिकठिकाणी जलतरण तलाव बांधावे लागतील. आणि उद्या चालून या माकडांना देशाचे नागरिक म्हणून मतदानाचा हक्क मिळाला तर ते करावंच लागेल, अन्यथा महापालिकेवर माकडांचा मोर्चा आलाच समजा. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.